संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लायू या चॅनेलला लाईक करा, बेल दाबून सबस्क्राईब करा। रासायनिक खतांची दरवाढ झालेली नाही, वाढीव दराने विकणाऱ्यांवर कारवाई करणार कागल तालुका कृषी कार्यालय। रासायनिक खतांची दरवाढ झालेली नाही, वाढीव दराने विकणाऱ्यांवर कारवाई करणार कागल तालुका कृषी कार्यालय। रासायनिक खताची कोणत्याही प्रकारची कसलीही दरवाढ झालेली नाही। जर कोणी विक्रेता वाढीव दराने खत विक्री करत असेल तर शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालय कागल येथील फोन नंबर 0323524408 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे। सध्या पावसाळा तोंडावर आल्याने शेतकरी विविध पेरणी व ऊस भरणीच्या कामात गुंतला आहे। पेरणी व भरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रासायनिक खत लागते, याचा परिणाम रासायनिक खतांची मागणी वाढते। याचा फायदा घेऊन वेगवेगळ्या माध्यमातून नवीन दर व जुने दर अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत। याचाच फायदा घेऊन काहींनी चढ्या भावाने रासायनिक खत विक्री करण्याचा विचार करत आहेत, किंवा काही विक्रेत्यांनी खत विक्री थांबवली आहे, त्यामुळे अधिक संकटात असलेल्या शेतकरी दरवाढीमुळे चिंतेत आहे। याविषयी तालुका कृषी कार्यालय येथे संपर्क साधला असता तालुका कृषी कार्यालयातून सांगण्यात आले की सरकारने कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खताची कसलीही दरवाढ केलेली नाही, किंवा तसे पत्रकही आलेलं नाही। पुत्यावर छापील असलेल्या किमतीपेक्षा कोणीही जास्तीची किंमत घेत असल्यास कागल तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा व शेतकऱ्यांनी सर्व रासायनिक खताचे बिल घ्यावे व जे वितरक शिल्लक खत असूनही देत नसतील किंवा नको असलेली खते किंवा खताचे लिंकिंग करत असतील तर तालुका कृषी कार्यालयातील 0323254403 या दूरध्वनी नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन कागल तालुका कृषी कार्यालयाने केले आहे।